नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। नाउ इन प्रीवियस लेक्चर वी ऑलरेडी कंप्लीटेड सम पार्ट रिगार्डिंग विद द हाइड्रोकार्बन चैप्टर। टुडे वाज द नेक्स्ट पार्ट ऑफ अल्कोहल फिनोल एंड ईथर। वी हैव कंप्लीटेड अप टू द प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहल। नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू कंसर्न विद द केमिकल रिएक्शन और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहल। या ठिकाणी या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचे आहे, केमिकल रिएक्शन्स अल्कोहलचे काय असतील, केमिकल प्रॉपर्टीज अल्कोहल कोणत्या दाखवतो यांचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे। त्यापैकी भरपूर रिएक्शन आपण ऑलरेडी हॅलोजन मध्ये पाहिलेले आहे। या ठिकाणी आपल्याला ज्या रिएक्शन पाहायचे ती ज्या हॅलोजन मध्ये नाही, ओके, त्या रिएक्शन आपल्याला या ठिकाणी आज पाहायचे आहे। तर बघा, बिफोर वी स्टार्ट द केमिकल रिएक्शन और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहल, वी मस्ट नो हाउ और वाय द अल्कोहल गिव्स द केमिकल रिएक्शन और केमिकल प्रॉपर्टीज। ओके, नाउ सी हियर, द जनरल स्ट्रक्चर ऑफ अल्कोहल इज ROH, वी नो दैट। ओके, ROH म्हणजे काय आहे, तर अल्कोहल आहे। नाउ अल्कोहल शोज द टू टाइप्स ऑफ रिएक्शन। वन इज द रिएक्शन इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होणे, एंड द रिएक्शन इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ROH बॉन्ड। काय सांगतोय मला, रिएक्शन इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड एंड रिएक्शन इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ROH बॉन्ड। आता या ठिकाणी पहा, ज्यावेळी आपण OH बॉन्ड ब्रेक करतो, वी नो दॅट ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन, देअरफोर इन दॅट केस वी गेट हियर द RO मायनस प्लस H प्लस। काय मला मिळणार आहे त्या ठिकाणी, RO मायनस प्लस H प्लस असा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। वेअर एज व्हेनेव्हर वी कन्सिडर द रिएक्शन इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ROH, वी कॅन गेट हियर द R प्लस प्लस OH मायनस, R प्लस प्लस OH मायनस, दॅट मीन्स देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन। त्या ठिकाणी काय तयार होतोय, कार्बो कॅटायन तयार होतोय। काय तयार होतोय, कार्बो कॅटायन तयार होतोय। आणि आपल्याला माहिती आहे की जर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यावरती अटॅक कोण करणार आहे, निगेटिव्ह पार्ट जो आहे तो त्याच्यावरती काय करणार आहे, अटॅक करणार आहे। कळतंय काय म्हणतोय। त्याचबरोबर काही ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे। त्यापैकी रिडक्शनचा पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपण बघितलेला आहे, ऑक्सिडेशनचा पार्ट यावेळी आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये पाहायचा आहे। नाउ विच रिएक्शन्स ओके शोन बाय द अल्कोहोल। फर्स्ट ऑफ ऑल पहा, या ठिकाणी रिएक्शन कोणकोणते देतात। पहिला पार्ट जो आहे तो आपण या दोन्हीमध्ये वन बाय वन स्टेप बाय स्टेप पार्ट बघू। फर्स्ट पार्ट इज रिएक्शन इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ROH बॉन्ड, हा पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन कुठली आहे, पहा, रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड, म्हणजे आपल्याला माहिती आहे PCl3, PBr3, PI3, PCl5 ऑलरेडी हॅलोजन मध्ये आपण या रिएक्शन बघितलेल्या आहेत। आणि त्या रिएक्शन आपल्याला या ठिकाणी परत बघायचा आहे। हॅलोजन मध्ये जो पार्ट घेतला होता तो पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायचा आहे, ऑलरेडी कंप्लीट। रिएक्शन विथ थायमिल क्लोराइड, ओके, रिएक्शन विथ थायमिल क्लोराइड, वी नो दॅट डार्झन प्रोसेस। ती कोणती प्रोसेस आहे, डार्झन प्रोसेस, आठवतंय का बाबा तुम्हाला, दिस इज कॉल्ड ऍज द डार्झन प्रोसेस अँड इट इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड। अल्काइल क्लोराइड तयार करायची बेस्ट मेथड कोणती असेल, तर ती थायमिल क्लोराइड बरोबरची आहे। त्याला रिझल्ट काय आहे, इन दॅट केस वी कॅन गेट द CO2, सॉरी SO2 अँड HCl, बोथ आर गॅसेस, देअरफोर दे कॅन एस्केप आउट फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर। आणि त्यामध्ये आपल्याला प्युअर काय मिळणार आहे, अल्काइल क्लोराइड मिळणार आहे। देअरफोर द डार्झन प्रोसेस, द डार्झन प्रोसेस इट इज द बेस्ट प्रोसेस फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे। आफ्टर दॅट रिएक्शन विथ लुकास रिएजंट, हा तर पार्ट आपल्याला परफेक्ट माहिती आहे। ओके, लुकास रिएजंट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश, ओके, इट इज यूज्ड फॉर द डिस्टिंग्विश पर्पज ऑफ प्राइमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल। वी नो दॅट देअर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्बिडिटी ऑर सेपरेशन लेअर विथ द प्रायमरी अल्कोहोल, द टर्बिडिटी ऑर सेपरेशन लेअर इज फॉर्मड ओनली आफ्टर हिटिंग। ओके, त्यानंतर सेकंडरी जर असेल तर त्याच्यामध्ये जस्ट वी हॅव टू ओके रिएक्ट दिस लुकास रिएजंट विथ द अल्कोहोल फॉर फ्यू मिनिट्स। याच्यामधला काही क्वेश्चन सुद्धा मी तुम्हाला टाकले होते परवा ग्रुपवरती, ते तुम्ही सोडवलेले पण आहे, भरपूर जणांनी आम्हाला रिप्लाय दिलेला नाही, रिप्लाय पटकन द्या त्याचा। ओके, टर्शियरी अल्कोहोल बरोबर इमिजिएट टर्बिडिटी, ओके, इमिजिएट टर्बिडिटी ओनली बाय शेकिंग,
we can get the terminology of alkyl chloride. What is the meaning of Lucas reaction? It is a mixture of concentrated HCl and anhydrous ZnCl2. Okay, here apan baghitlela ahe. Now the most important point is the dehydration of alcohol. Now this dehydration of alcohol, it is the part of 11th standard. 11th standard madhe tumhi alkene madhe ha part baghitlela ahe. Ha part baghitlela ahe. Tari sudha ha part apan ya thikani parat ekda ghenar ahot. Okay, dehydration of alcohol. But the dehydration of alcohol is carried out by using concentrated H2SO4. By using concentrated H2SO4 and by using alumina. Either we can use the concentrated H2SO4 or either we can use the alumina, heated alumina. And whenever the alcohol is passed through the heated alumina, it undergoes the dehydration reaction. That means removal of water molecule takes place. Removal of water molecule takes place. This is also called as the beta elimination reaction, or is also called as the 1-2 elimination reaction. We will see after some time. Okay. Now the very important point for the dehydration of alcohol is reactivity order of alcohol towards the dehydration. Okay. A atishay mahatvacha aha. Reactivity order of alcohol towards dehydration is tertiary alcohol, after that secondary alcohol, after that primary alcohol. कारण या ठिकाणी आपण काय करतो, OH काढतो. ज्यावेळी tertiary alcohol मधून OH काढणार, we can get the tertiary carbocation. Secondary alcohol मधून ज्यावेळी मी OH काढणार, we can get the secondary carbocation. Primary alcohol मधून ज्यावेळी मी OH काढणार, we can get the primary carbocation. And we know that the stability of carbocation, the order of stability of carbocation is tertiary carbocation is more stable as compared with the secondary carbocation, as compared with the primary carbocation. Tertiary पेक्षा more stable कोण असतं? Allylic carbocation. त्याच्यापेक्षा more stable कोण? Benzylic carbocation. लक्षात आलं का? ते already आपण बघितले याच्यावरती questions. आता जे झालेले जे काही JEE आता exam सुरू आहे, काल जी झाली exam, त्याच्या आधीची exam झाली 2 तारखेला 3 तारखेला. हा अतिशय सुंदर question आहे chemistry चे. Beautiful questions are asked in JEE examination आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे questions आहेत आणि simple question विचारलेले आहेत. जे काय rank booster म्हणतो आपण त्यासारखे क्वेश्चन त्या ठिकाणी केमिस्ट्रीचे आहेत. अतिशय चांगले क्वेश्चन आहेत, भरपूर क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. काही क्वेश्चन विथ ऑप्शन तुम्ही बघितलेला असेल. आपल्या टेस्ट मध्ये जे काही क्वेश्चन आपण विचारलेले आहेत त्याच्यातील काही चार क्वेश्चन आपले विथ ऑप्शन आलेले आहेत बाळांनो. त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करा, तुम्हाला जेई अतिशय चांगल्या पद्धतीने जाईल. ओके, या रिएक्शन नंतर आपल्याला कुठली रिएक्शन बघायची आहे? तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. नाउ द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल इज कॅरीड आउट बाय वेरियस टाइप ऑफ रिएजेंट. सम आर स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजेंट, सम आर माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजेंट. तर HNO3 आहे, KMnO4 इन एसिडिक मीडियम, और एसिडिफाइड पोटॅशियम परमँगनेट और एसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट या प्रेझेंस मध्ये आपण अल्कोहोलचं काय करतो, ऑक्सिडेशन करतोय. त्याचबरोबर एक माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजेंट आहे बोन, PCC आणि PDC. हा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर कॉपर पावडर बरोबर काय रिएक्शन होते हाही पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. आणि या ठिकाणी एवढ्याच आपल्या केमिकल रिएक्शन्स आहेत. ओके, वी विल सी वन बाय वन एंड स्टेप बाय स्टेप. नाउ सी हियर, फर्स्ट रिएक्शन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अ व्हेरी सिंपल रिएक्शन इज देयर. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये काय करतो आपण? बाय यूजिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और तुम्हाला काय वेळेला काय देतील, फॉस्फोरिक ऍसिड पण देतील. दॅट मीन्स द H3PO4. आयदर वी कॅन यूज द H2SO4 और H3PO4. इथे कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे, डायल घ्यायचं नाही, लक्षात घ्या. डायल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट ऍक्ट्स ऍज अ डिहायड्रेशन एजंट. ओके, अँड इन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल दिस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍक्ट्स ऍज बोथ कॅटलिस्ट. ओके, इट ऍक्ट्स ऍज बोथ कॅटलिस्ट ऍज वेल ऍज, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ऍक्ट्स ऍज कॅटलिस्ट ऍज वेल ऍज डिहायड्रेटिंग एजंट. ओके, डिहायड्रेटिंग एजंट काय म्हणून ऍक्ट होतो? तर कॅटलिस्ट म्हणून पण ऍक्ट केला जातो, त्याचबरोबर डिहायड्रेटिंग एजंट म्हणून पण तो काय होतो, ऍक्ट होतो. नाउ वी नो दॅट व्हेनेव्हर वी कॅन ब्रेक द OH फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल वी कॅन गेट द प्रायमरी कार्बोकॅटायन. ओके, फ्रॉम सेकंडरी अल्कोहोल वी कॅन गेट द सेकंडरी कार्बोकॅटायन. फ्रॉम द टर्शियरी वी कॅन गेट द टर्शियरी कार्बोकॅटायन. अँड टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. देअरफोर इझिली टर्शियरी अल्कोहोल इझिली अंडरगोज द ओके डिहायड्रेशन रिएक्शन. देअरफोर द टेम्परेचर अँड कंडिशन या ठिकाणी पहा, तर प्रायमरी अल्कोहोल गेट द विथ
अतिशय महत्त्वाचं आहे, टेम्परेचर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे। ते का महत्त्वाचं आहे, कशासाठी महत्त्वाचं आहे ते आपण इथर मध्ये बघणार आहोत। कारण या ठिकाणी ही जी रिएक्शन आहे टेम्परेचर डिपेंडेंट रिएक्शन आहे। कशी रिएक्शन आहे? टेम्परेचर डिपेंडेंट रिएक्शन आहे। प्राइमरी अल्कोहोल पासून मी अल्किल पण मिळवू शकतो आणि प्राइमरी अल्कोहोल पासून मी इथर पण मिळवू शकतो। एंड इट इज टोटली डिपेंड्स ऑन द टेम्परेचर। हे टोटली कशावरती डिपेंड आहे? टेम्परेचर वरती डिपेंड आहे। इथर मध्ये आपण तो पार्ट बघणार आहोत। आता लक्षात घ्या, जर प्राइमरी अल्कोहोल असेल आणि 443 केल्विन किंवा त्याच्यापेक्षा अबव टेम्परेचर असेल तर 101% इट गिव्ह द अल्किन बाय यूजिंग इलिमिनेशन रिएक्शन। वेर अल्कोहोल इज हीटेड विथ कॉन्सन
सेकेंडरी असेल तर 373 केल्विन टेंपरेचर, टर्शियरी असेल तर 363 केल्विन टेंपरेचर. इट अंडरगोज डिहायड्रेशन रिएक्शन गिव्ज अल्किन, गिव्ज करस्पोंडिंग अल्किन. नंबर ऑफ कार्बन एटम इन अल्किन इज सेम एज दैट ऑफ द कार्बन, नंबर ऑफ कार्बन एटम प्रेझेंट इन द अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये जेवढे कार्बन आहे तेवढ्याच कार्बनचा अल्किन आपल्याला मिळणार आहे. नाउ व्हिच कार्बन इज, व्हिच कार्बन इज अल्फा कार्बन, द कार्बन व्हिच इज डायरेक्टली अटॅच्ड विथ द फंक्शनल ग्रुप, और द कार्बन व्हिच इज डायरेक्टली अटॅच्ड विथ द कार्बोकेटायन, दिस कार्बन इज कंसीडर्ड एज द अल्फा कार्बन. नाउ सी हियर, हियर इज द अल्फा कार्बन नेक्स्ट टू अल्फा बीटा कार्बन, हियर इज द अल्फा कार्बन नेक्स्ट टू अल्फा, हियर इज द बीटा वन, हा पण आहे बीटा टू. ओके, हियर इज द अल्फा कार्बन, हियर इज द बीटा वन, हियर इज द बीटा टू, हियर इज द बीटा थ्री. ओके, कळते का? बीटा वन, बीटा टू आणि बीटा थ्री या ठिकाणी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, तर या ठिकाणी मोर ऑफ द स्टोरी इज दॅट अल्फाचा ओ एच, परत सांगतोय, इन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल द मोर ऑफ द स्टोरी इज दॅट अल्फाचा ओ एच बीटाचा हायड्रोजन, अल्फाचा ओ एच काढा बीटाचा हायड्रोजन काढा, अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड तयार करा, अल्फा बीटाचा एच काढा, अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड तयार करा. अल्फाचा ओ एच काढा, बीटाचा एच काढा, अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड तयार करा. क्लियर? जर शिफ्टिंग नसेल तर त्या पद्धतीने, जर शिफ्टिंग असेल तर तुम्हाला थोडस काय करावं लागेल बाळांनो, मूव्ह करावं लागेल. सीयर अल्फाचा ओ एच काढा, बीटाचा हायड्रोजन काढा, अल्फा आणि बीटा मध्ये काय द्या, डबल बॉन्ड द्या. म्हणजे मला प्रोडक्ट काय मिळणार बा, इथे इन्स्टेड ऑफ सी एच थ्री सी एच टू, इथे ऍज इट इज सी एच टू आहे, पण याचा काय करणार आहे, ओ एच करणार. या दोघांमध्ये काय तयार केला, डबल बॉन्ड प्लस एच टू ओ, दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिन. ओके, त्या ठिकाणी काय तयार झाला, इथिन तयार झाला. इन दॅट केस पा, बीटा वन आणि बीटा टू दोन कार्बन आहे, आता दोन कार्बन आहे बरोबर, परंतु इथून हायड्रोजन काढला काय किंवा इथून हायड्रोजन काढला काय, प्रोडक्ट जो मिळणार आहे तो सेम असणार आहे. त्यामुळे बीटा वन मधून काढा, बीटा टू मधून काढा, सेल्सिअस प्रूफ अप्लाय होतोय का सांगा, इथं पण नंबर ऑफ हायड्रोजन सेम आहे, तिथं पण नंबर ऑफ हायड्रोजन सेम आहे. मी इथून काढला पहा, तर इथून काय केला, हायड्रोजन सी एच थ्री च्या ऐवजी काय राहिला पाहणो, सी एच टू राहिला. अल्फा इथं कोण आहे, सी एच आहे, सी एच ला कोण जोडलाय, सी एच थ्री. आणि इथून काय काढून टाकला आपण, ओ एच काढून टाकला, त्याच्यामध्ये काय दिला, डबल बॉन्ड दिला. दॅट मीन्स या ठिकाणी मला काय मिळालं, प्रोपीन. वी कॅन गेट हियर द प्रोपीन विथ रिमोल डबल बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं पहा, 1 2 3 टू मिथाइल प्रोपीन, काय तयार झालं, टू मिथाइल प्रोपीन विथ रिमोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, विथ रिमोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. क्लियर? एनी डाउट? ओके, आता इथं जर इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच टू सोबत तुम्हाला काय देऊ शकतात, इथं एकतर एच थ्री पी ओ थ्री देऊ शकतात, एच थ्री पी ओ फोर देऊ शकतात, किंवा इथं काय असं सांगा वाहनो, 95% एअर टू ओ थ्री सिलिंडर असेल. आणि इथं कोणतं टेम्परेचर, 723, इथं टेम्परेचर 523, इथं टेम्परेचर 423, अशा पद्धतीचा पार्ट असेल. म्हणजे मी फक्त हे केलंय, अलिनोआ बरोबर रिएक्शन तुमची तुम्ही लिहायची आहे. आय होप तुम्हाला रिएक्शन समजलेली असेल. परत एकदा सांगतोय, मोर ऑफ द स्टोरी इज दॅट अल्फाचा ओ एच काढा, बीटाचा एच काढा, अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड तयार करा, अल्फाचा ओ एच काढा, बीटाचा एच काढा, अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड तयार करा. ही रिएक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये. व्हिडिओ पॉज करा आणि सर्व लिहून घ्या. नाउ कंसीडर द क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शंस. या ठिकाणी क्वेश्चन काय दिलाय, कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन, ही एक रिएक्शन दिले, एक दोन आणि तीन.
ओके नाउ सी हियर ज्या ठिकाणी लक्षात घ्या आता शिफ्टिंग मध्ये प्रत्येक वेळी मेकॅनिझम वर आपल्याला काल पाहिजे अशाचा भाग नाही ओके आपल्याला डायरेक्ट आता जमलं पाहिजे ज्या कार्बनला ओएच अटॅच आहे तिथे काय तयार होणार कार्बोकॅटायन तयार होणार शिफ्टिंग कुठे पॉसिबल आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे ओके फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर करू दिस इज अल्फा कार्बन ओके नेक्स्ट टू अल्फा दिस इज बीटा 1 नेक्स्ट टू देयर इज द बीटा 2 दैट मींस देयर इज अ पॉसिबिलिटी फॉर द फॉर्मेशन ऑफ टू प्रोडक्ट वन इज द वन प्रोडक्ट फ्रॉम द बीटा 1 अनदर प्रोडक्ट फ्रॉम द बीटा 2 पहिला तर मी बीटा 1 चा प्रोडक्ट लिहितोय पहा बीटा 1 मधून एच काढला काय राहिलं CH2 मी तो OH ला या भागामध्ये डबल बॉन्ड CH CH2 CH3 प्लस या बीटा 2 मधून काय हायड्रोजन काढला CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 दैट मींस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्यूटी एंड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्यूट 2ene ब्यूट 2ene दीज आर द पोजीशन आइसोमर्स ऑफ ईच अदर लक्षात आलं का या ठिकाणी 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे ब्यूटी एंड ब्यूट 2ene हे प्रोडक्ट मिळाले बट अकॉर्डिंग टू द सेंट्रिक रूल पुअर बिकम्स पुअरर जो गरीब आहे हायड्रोजनच्या तुलनेत त्याला अजून गरीब करा त्याच्याकडे हायड्रोजन किती होते 3 त्याच्याकडे हायड्रोजन किती होते 2 म्हणजे बीटा 1 गरीब आहे का बीटा 2 गरीब आहे बीटा 2 गरीब आहे त्याला अजून गरीब करा त्याचाच हायड्रोजन काढा म्हणजे माझा मेजर प्रोडक्ट जो आहे तो कोण असणार आहे ब्यूट 2ene दिस इज द मेजर प्रोडक्ट एंड दिस इज द माइनर प्रोडक्ट ओके आय होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजलेलं असेल नाउ इन दैट केस सी हियर हियर इज द अल्फा नेक्स्ट अल्फा हियर इज द बीटा ओके या ठिकाणी बीटा आहे बट सी हियर या ठिकाणी जो कार्बोकॅटायन तयार झाला होता तो सेकंडरी कार्बोकॅटायन होता तो सेकंडरी कार्बोकॅटायन होता इथला हायड्रोजन आणला असता तरी सेकंडरी झाला असता इथला हायड्रोजन काढला असता तर हा प्राइमरी झाला असता पण याच्यामध्ये पहा दिस इज अल्फा इथे काय तयार होणार कार्बोकॅटायन तयार होणार पण इथला जर हायड्रोजन इकडे शिफ्ट केला तर हा प्राइमरी कार्बोकॅटायन कन्वर्ट कशामध्ये होतोय टर्शियरी कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होतोय आणि त्यामुळे आपला काय बघायला मिळेल पहा या ठिकाणी कन्सिडर करू आपण CH3 C CH3 दिस हायड्रोजन शिफ्टेड हियर वी कॅन गेट हियर द CH3 अँड हियर इज द पॉझिटिव्ह चार्ज ओके आणि या पॉझिटिव्ह चार्ज मधून आपल्याला काय करायचं आहे कुठून येईल हायड्रोजन काढून टाकायचं आहे म्हणजे मी समजा इथून हायड्रोजन काढला तर आता बघा बीटा 1 बीटा 2 बीटा 3 कुठून हायड्रोजन मी काढून टाकू शकतो मी इथून जर काढला तर मला काय मिळणार आहे पहा CH3 C CH3 डबल बॉन्ड CH2 दैट मींस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 मिथाइल प्रोपीन इथून जरी काढला असता तरी मला काय मिळालं असतं 2 मिथाइल प्रोपीनच मिळालं असतं पण शिफ्टिंग होणं हे शिफ्टिंग करणं गरजेचं आहे तर पहा याच्यामध्ये काय झालं का इन दॅट केस इथं परत काय होणार पहा शिफ्टिंग पॉसिबिलिटी आहे का इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार प्रायमरी कार्बोकॅटायन हा जर अल्कली ग्रुप शिफ्ट झाला तर इथं काय तयार होणार टर्शियरी कार्बोकॅटायन देअरफोर आपण ते शिफ्टिंग झाल्यानंतर काय होतं ते बघूया CH3 आफ्टर दॅट CH2 या CH2 ला कोण अटॅच झाला CH3 हा CH2 ला CH3 अटॅच झाला अँड इथं काय येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज नाउ सी हियर हियर इज द अल्फा कार्बन हियर हियर इज द बीटा 1 हियर इज द बीटा 2 हियर इज द बीटा 3 दैट मींस 3 बीटा कार्बन्स आर देयर नाउ अकॉर्डिंग टू द सेंट्रिक रूल पुअर बिकम्स पुअर जो गरीब आहे त्याला अजून गरीब करा बीटा 1 कडे 3 हायड्रोजन बीटा 2 कडे 2 हायड्रोजन बीटा 3 कडे 3 हायड्रोजन गरीब कोण आहे हायड्रोजनच्या तुलनेत बीटा 1 बीटा 2 का बीटा 3 बीटा 2 गरीब आहे कारण त्याच्याकडे हायड्रोजन किती आहे 2 आहे त्याला अजून गरीब करा म्हणजे त्याच्यापासूनच काय करा हायड्रोजन काढून टाका वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 ओके C CH3 एज इज डबल बॉन्ड CH CH3 दैट मींस आवर फाइनल प्रोडक्ट इज 2 मिथाइल ब्यूट 2ene 2 मिथाइल ब्यूट 2ene कुठेही पहा इथे टोटल कार्बन किती होते 1 2 3 4 चार कार्बन आहेत इकडे पहा चार कार्बन आहेत इथे पहा 1 2 3 4 चार कार्बन इथेही पहा 1 2 3 4 1 2 3 4 या ठिकाणी पहा टोटल कार्बन किती होते 5 कार्बन होते या ठिकाणी पण टोटल कार्बन किती आहे 5 कार्बन आहेत याचा अर्थ नंबर ऑफ कार्बन ऍटम इन डिहायड्रेशन रिएक्शन ऑफ अल्कोहोल आर सेम त्यामुळे याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता क्लियर आय होप तुम्हाला हा पॉइंट व्यवस्थितपणे समजलेला असेल नोट डाऊन करून घ्या आणि पहा बाळांनो की तुम्हाला थेरी पण जमली पाहिजे जसे चॅप्टर कव्हर होत आहे तसं तसं त्याच्या पाठीमागची थेरी जी आहे एक्सरसाइज जी आहे ते सोडवणं तितकंच गरजेचं आहे फक्त एमसीक्यू एमसीक्यू आमचा अभ्यास करू नका त्याच्याबरोबर थेरी करणं तुम्हाला गरजेचं आहे
मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पाठवतोय, ते क्वेश्चन्स ग्रुप वरून मला त्या ठिकाणी पर्सनली कॉन्टॅक्ट करा। भरपूर लोकांनी पाठवलेले आहेत, काही लोक अजून राहिलेले आहेत, त्यांनी त्या त्या पद्धतीने फीडबॅक देणं अतिशय गरजेचं आहे। ओके, आय होप तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल, तर लेक्चर आवडलं असेल तर त्या ठिकाणी शेअर करा, त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा। थँक्यू।